मिताली, आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूया त्याच्या ठळक घडामोडी। औरंगाबाद येथील विंचेस्टर इंटरनॅशनल इंग्रजी शाळेचे क्रीडा प्रशिक्षक नामवंत विशू कराटे प्रशिक्षक शेख मुद्दसिर यांनी पुशअप विथ कॅलपिंगचा नवा विक्रम करण्याचा मान मिळवलाय। इंग्लंडच्या स्टीव्हन बटलरचा 1 मिनिटात 90 पुशअप विथ कॅलपिंगचा विक्रम मोडीत काढत 1 मिनिटात 121 नवा विश्व विक्रम नोंदवलाय। या मानासाठी त्यांनी गेली 5 महिने सतत मेहनत घेतली। ऐतिहासिक औरंगाबाद शहराचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यासाठी त्यांच्या शाळेचे प्राध्यापक वृंद तसेच कुटुंबियांनी प्रोत्साहन दिलं। जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, फक्त त्यासाठी तुमच्यात बळ व नवीन स्वप्न पूर्ण करण्याची इच्छाशक्ती हवी आहे, असंही यावेळी म्हणाले। या विक्रम सोहळ्याचे प्रमुख अतिथी व नामांकित प्रशिक्षक डॉक्टर मकरंद जोशी यांनी शेख मुद्दसिर यांचे कौतुक करताना त्यांचा हा विक्रम नवीन पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले। सोशल मीडियाच्या काळातही शेख मुद्दसिर हे नवीन उदाहरण आहे म्हणून समोर असल्याचेही त्यांनी म्हटले। शेख मुद्दसिर यांनी 2013 साली पुशअपचे 2 नवीन विक्रम आपल्या नावावर नोंदविले आहे। कार्यक्रमास ब्रिटन शैक्षणिक संस्थेचे प्रतिनिधी काजी सलीम, प्राचार्य शाइनस्टार इंग्रजी शाळेचे शाकिर राजा, विंचेस्टर शाळेचे डायरेक्टर डॉक्टर अफसार खान व इतर मान्यवर उपस्थित होते। रेकॉर्ड कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विंचेस्टर शाळेचे प्राचार्य राजल पारेख, सुपरवायझर तस्लिमा शेख व इतर शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले। कमीत कमी 5 महिन्यापासून मी याबद्दल विचार करत होतो की मला हा रेकॉर्ड ब्रेक करायचा, आणि मी त्या फक्त म्हणजे विचार करत नव्हतो, त्यासोबत मी प्रॅक्टिससुद्धा केली। आणि डे बाय डे जे तर मी कंटिन्युअस प्रॅक्टिस केल्यानंतर आज जो दिवस आहे, आज टुडे मी येणार, आज जो विक्रम आहे स्टीव्हन बटलरच्या 90 पुशअप जो रेकॉर्ड आहे तो तोडला आहे, विक्रम मोडला आहे। स्पोर्ट्सचं महत्त्व या तर जीवनामध्ये फार महत्त्वपूर्ण आहे। बहुतेक शाळांमध्ये जर स्पोर्ट्स वगैरे जे तर तिथे शाळा जे तिथे शिक्षक निग्लेक्ट करतात स्पोर्ट्सला, पण माझं असं म्हणणं आहे की मी फार भाग्यवान आहे की मी अशा शाळेमध्ये काम करतोय की जिथे मला पूर्ण सपोर्ट आहे स्पोर्ट्सबद्दल, कुठेही मला जे तर अडथळा वगैरे नाही मला इथे, आणि त्याच्यामुळेच त्या अप्रिशिएशनमुळे प्रोत्साहनमुळे मी आज जे होतं विक्रम केलेला। प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज औरंगाबाद। ऐतिहासिक दौलताबाद व अब्दी मंडी माईवाडा गावाला पैठणचे पाणी MIDC तून देण्यात यावे अशी मागणी औरंगाबाद पश्चिम विधानसभेचे आमदार संजय शिरसाट यांना दौलताबाद ग्रामपंचायतच्या वतीने पत्र देऊन करण्यात आली आहे। यावेळी सरपंच पवन गायकवाड, उपसरपंच सय्यद शेरू, नगरसेवक सिद्धांत शिरसाट, माजी सरपंच सय्यद हारून आदी उपस्थित होते। तसेच गावातील लोकसंख्या 15,000 आसपास असून दौलताबाद हे गाव हे एक पर्यटन स्थळ आहे, त्यामुळे येथे दररोज देश विदेशातून पर्यटक येत असतात। परंतु दौलताबाद येथे 5 ते 6 महिन्यापासून पाणी टंचाई सामोरे जावे लागत आहे व टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे। दरवर्षी टँकरवर शासनाचे अंदाजे 50 ते 60 लाख रुपये खर्च करावा लागतो। दौलताबाद ते MIDC वाळूज हे अंतर 15 किलोमीटर असून MIDC वाळूज येथून नवीन योजना मंजूर केल्यास अंदाजे 9 कोटी रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो। योजना पूर्ण झाल्यास नागरिकांचा पाणी प्रश्न मिटू शकतो, तसेच पर्यटकांची संख्या वाढेल, त्यामुळे रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते। एकंदरच या सर्वांचा विचार करता MIDC वाळूज येथून नवीन स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मंजूर करावी अशी मागणी आमदार संजय शिरसाट यांना करण्यात आली। प्रतिनिधी प्रकाश लकडेसह आधार न्यूज दौलताबाद।
पुरंदर तालुक्यातील खेतकावळे येथील डिग्निटी एज्युकेशन सोसायटी ग्रॅव्हिटी स्कूलच्या चिमुकल्यांनी कोल्हापूर सांगलीच्या मुलांसाठी शालेय वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या खाऊच्या पैशातून निधी गोळा केलाय. 73व्या स्वतंत्र दिनानिमित्त स्कूलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुलांनी आपल्या खाऊचे पैसे खाऊसाठी न वापरता ते पैसे स्वेच्छेने स्कूलमध्ये ठेवण्यात आलेल्या मदत पेटीमध्ये टाकून कोल्हापूर सांगलीच्या पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी खारीचा वाटा उचलला आहे. कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील शाळेची परिस्थिती पुरामुळे अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे तिथल्या मुलांच्या शिक्षणाची गैरसोय होत असल्याने ग्रॅव्हिटी स्कूलच्या मुलांनी निधी गोळा करून त्या निधीतून पूरग्रस्त मुलांसाठी वह्या पुस्तकं दप्तरं व इतर शालेय वस्तू विकत घेऊन एक महिन्याच्या आत या वस्तू त्या मुलांपर्यंत पोहोचवणार असल्याची माहिती शाळेचे संस्थापक हर्ष जगदाळे यांनी दिली. आम्ही एक पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी एक उपक्रम राबवलेला आहे की जे आमच्या शाळेमध्ये ग्रॅव्हिटी इंग्लिश मिडियम स्कूल केतकवळे या ठिकाणी शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी स्वतःचा जो पॉकेट मनी वाचवून किंवा खाऊचा जो पैसे असतील ते वाचवून पूरग्रस्तांसाठी पूरग्रस्तांची मुलं आहेत त्या मुलांसाठी स्टेशनरीचं साहित्य उपलब्ध करून देणार आहे. त्याच्यासाठी मुलांनी एक मदत निधी उपलब्ध केलेला आहे पूरग्रस्तांसाठी आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद शाळेला मिळालेला आहे. त्याचबरोबर पालकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे. या निधीतून आम्ही पूरग्रस्तांच्या मुलांसाठी शैक्षणिक साहित्य असतील, वह्या असतील, पुस्तकं असतील, दप्तर असतील, त्याचबरोबर लागणारे स्कूलचे इक्विपमेंट्स असतील किंवा इन्स्ट्रुमेंट असतील ते उपलब्ध करून देणार आहे. मुलांबरोबर शाळेतील शिक्षक पालक प्रमुख पाहुणे यांनीही स्कूलच्या या उपक्रमाला हातभार लावत पूरग्रस्त शाळेला मदत केली. यावेळी प्रमुख पाहुणे भगत सर, डायरेक्टर ऑफ इंजिनियर किरण जगदाळे, ट्रस्टी आदी उपस्थित होते. प्रतिनिधी सायली शिर्के सह आधार न्यूज पुणे. महामानव गुरु रविदास महाराज यांचे तुगलकाबाद दिल्ली येथील ऐतिहासिक मंदिर उद्ध्वस्त केल्या प्रकरणी नांदेड जिल्हा चर्मकार समाजाच्या वतीने सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने व जाहीर निषेध करण्यात आला. गुरु रविदास महाराजांचे मंदिर विनाविलंब बांधून द्यावे व मंदिर उद्ध्वस्त करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी चर्मकार समाजाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व्यंकटराव दुधंबे यांनी केली. श्रीमती गुरु रविदास महाराज की आज या ठिकाणी धरणे आंदोलन जे धरलेलं आहे दिल्ली येथील तुगलाबाद या ठिकाणी मंदिर 10 तारखेला जे उद्ध्वस्त केलेलं या सरकारनं या सरकारचा आम्ही निषेध करतो आणि सुप्रीम कोर्टाचा पण निषेध करतो. त्यांनी कागदाची शहानिशा बरोबर न करता त्यांनी जे निर्णय दिला आहे ते चुकीच्या पद्धतीने दिलेला आहे. तर आज गुरुरदास महाराजांच्या नावानं 1947-48 पासून कागदोपत्री पुराव्यांची आज 7-12 उपलब्ध आहे समाजाकडे. पर या समाजाला दुर्मिळ समजून या सुप्रीम कोर्टानं जे निर्णय दिला आहे हे चुकीचा निर्णय दिला आहे तर त्याचा आम्ही निषेध करतो आणि सुप्रीम कोर्टानं जे वापस नियम घेतलाच पाहिजे आणि जमीन गुरुरदास महाराजांच्या आमच्या अनुयायाला जमीन परत दिली पाहिजे आणि त्या ठिकाणी मंदिर जसं होतं तसं बांधून दिलं पाहिजे. तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहील. पूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्काजाम करण्याचं काम आम्ही सुरुवात करणार आहोत. आज या ठिकाणी धरणे धरणे आंदोलन केलेलं आहे पण याच्यानंतर जर निर्णय नाही झाला 21 तारखेच्या नंतर तर 21 तारखेला दिल्लीला जंतर मंतर आम्ही महाराष्ट्रातले पूर्ण चर्मकार समाज नाही तर पूर्ण देशातून नाही जगातून लोक दिल्लीला जंतर मंतर येणार आहेत. तर घरामध्ये न बसता सर्व चर्मकार समाज बांधवांनी या दिल्लीला जंतर मंतरवर धरणे आंदोलनात उपस्थित राहावे ही माझी कळकळीची विनंती. मी नांदेडमधून दुधंबे व्यंकटराव रोहिदास सामाजिक कार्यकर्ता व माझा सर्व चर्मकार समाज आज गुरुदास महाराजांच्या विचारानं प्रेरित होऊन समाजाचा विचार आज जनाजनात पोहोचण्याचं काम या ठिकाणी आम्ही करत आहोत. तर हे मंदिर उद्ध्वस्त केलेलं आहे सरकारने त्याचा आम्ही निषेध करतो निषेध करतो निषेध करतो. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समाजाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. प्रतिनिधी संदीप भालेराव सह आधार न्यूज नांदेड. पुणे येथील आचार्य अत्रे प्रतिष्ठानच्या वतीने साहित्य सम्राट आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या 121व्या जयंती निमित्त विविध पुरस्कारांचे वितरण न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
सार्वजनिक, सांस्कृतिक, उद्योग, शिक्षण आदी क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या विविध मान्यवरांचा सन्मान यावेळी पुरस्कार देऊन करण्यात आला. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती दीपेश पुंडलिक म्हात्रे यांचेही यावेळेस राजकारणातील एक तरुण कार्यक्षम कार्यकर्ता हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. त्यांना मिळालेल्या या पुरस्कारानिमित्त त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर अशीच सेवा माझ्याकडून सदोदित घडत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना असे मत दीपेश म्हात्रे यांनी व्यक्त केलंय. प्रतिनिधी किशोर पगारेसह आधार न्यूज कल्याण. हिमायतनगर येथील श्री नरसिंह इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्यांनी 15 ऑगस्टला पूरग्रस्तांना मदत व्हावी म्हणून प्रभात फेरी काढली आणि मदत संकलित करून जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्त केले. यावेळी संचालक मलावर सर, प्राचार्य गुंडेवार राम सर, शिक्षक मंडळी व अनेक विद्यार्थी उपस्थित होते. संचालक श्री महाराव सर, आमच्या शाळेच्या प्रिन्सिपल गुंडवार मॅडम आणि त्यानंतर आमचा सगळा सिटी स्टॉप. आम्ही आज 15 ऑगस्ट निमित्त जे लेझिम पद्धतीमध्ये नाशिक डोलवत बस स्टॉपला आमच्या हिमायतनगर मुख्य ठिकाणाहून रॅली काढली, लेझिम डान्स प्रोग्राम दाखविला आणि त्यानंतर जे नाशिक आणि सातारा आणि कोल्हापूरमध्ये जे झालं, जे पूरग्रस्त वातावरण आलं की धुमकाळ माजला होता पुरानं आणि त्या पुरामध्ये बऱ्याच जणांचं नुकसान झालेलं आहे, त्या नुकसानासाठी आम्ही त्याला एक मदतनिधी म्हणून आमच्या श्री नर्सिंग इंग्लिशतर्फे आम्ही एक मदतनिधी काढली आणि ते मदतनिधी आम्ही गोळा करून त्या पूरग्रस्त जे ज्याचं नुकसान झालं त्यांना हेल्प करण्यासाठी जे आमच्या शाळेतर्फे आम्ही जी मदतनिधी राबवली त्याबद्दल सगळ्यांनी आम्हाला छान प्रकारे सपोर्ट पण केला आणि असंच सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या. आपण काही जणांना जे काही ज्यांच्यावर दुर्दैवानं असा अत्याचार झाला किंवा पुराणं वगैरे कशा नसतो त्यांना आपण अशाच प्रकारे कोणत्या ना कोणत्या दिनांनिमित्त आपण मदत करत चालू आणि या प्रकारे आम्ही श्रीनसिंहतर्फे आम्ही जे निधी गोळा केला आणि ते गोळा आम्ही त्या जे नुकसान झालं त्या नुकसानसाठी आम्ही ते आमच्या श्री नरसिंहतर्फे. प्रतिनिधी जांबुवंत मिराशेसह आधार न्यूज नांदेड. पंढरपूर कासेगाव येथील वसंत नाना देशमुख मित्र मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली आहे. वाळवा तालुक्यातील शिरगाव येथे जाऊन पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्यांचं वाटप करण्यात आले. यामध्ये गहू, तांदूळ, कडधान्य, डाळी व अन्य जीवनावश्यक साहित्यांचा समावेश आहे. मदत गोळा करण्याकरता संग्रामसिंह देशमुख, प्रमुख देशमुख, भैया जाधव यांसह ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. प्रतिनिधी दत्तात्रय खिल्लारेसह आधार न्यूज पंढरपूर. कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त झालेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी देऊळगाव राजा नगरीतील मुस्लिम युवकांनी ईदच्या नमाजानंतर आर्थिक मदत जमा करून मदतीचा हात दिलाय. मुस्लिम युवकांच्या वतीने ईदच्या दिवशी पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने ही चळवळ उभी करून सामाजिक बांधिलकी कायम ठेवली. येत्या 2 दिवसात मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रोख रक्कम देऊळगाव राजा तहसीलदार मार्फत सुपूर्द करण्यात येईल असेही सांगण्यात आलंय. या प्रसंगी स्थानिक जनता सेवाचे संचालक हाजी मोहम्मद याकूब यांनी पूरग्रस्तांना मदतीसाठी 21,000 रुपयाचा धनादेश नायब तहसीलदार यांना सुपूर्द केले. तसेच शहरातून मदत जमा करण्यासाठी युवकांनी उत्तम असा सहभाग नोंदविला. प्रतिनिधी जुनेद कुरेशी सह आधार न्यूज बुलढाणा. एखादी नैसर्गिक आपत्ती आली किंवा सर्वसामान्यांना काही अडचण आली तर सर्वात आधी आपण जवानांना बोलवतो, मात्र काही उद्घाटन कार्यक्रम किंवा ध्वजारोहणाचा कार्यक्रम असो आपण नेते मंडळींना निमंत्रित करतो. मात्र हीच पद्धत मोडीत काढत ऐतिहासिक देवगिरी नगरीमध्ये ग्रामपंचायत कार्यालय येथे कोणत्याही राजकारणाच्या हस्ते ध्वजारोहण न करता 15 ऑगस्ट निमित्त गावचे भूमिपुत्र इंडियन आर्मी पॅरा कमांडर योगेश भाऊ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भारत मातेची सेवा करणाऱ्या जवानांसाठी ही नेहमी गर्वाची गोष्ट असते. यामुळे ध्वजारोहणाचा कार्यक्रम भूमिपुत्र इंडियन आर्मी पॅरा कमांडो योगेश भाऊ यांच्या हस्ते करण्यात आल्याने सर्व स्तरातून कौतुक होते. की त्या गावात मी आज राहत होते, तिथे मी आज मला पहिली काठी म्हणून तुम्ही सगळ्यांनी बोलवलं आणि तुम्ही तरी खूप अभ्यास करा, खूप सुरू करा, आपल्या गावाचे आपल्या देशाचं नाव रोशन करा इतकी प्रार्थना करतो. आणि प्रतिनिधी प्रकाश लकडेसह आधार न्यूज दौलताबाद.
भारताचा 73वा स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आलाय. राज्यभरात ठिकठिकाणी ध्वजारोहण करण्यात आलंय. शाळा व शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय. यावेळी अनेक ठिकाणी प्रभात फेऱ्या काढून पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन देखील करण्यात आलंय. कल्याणच्या जोशीबागेतील हिंदी हायस्कूल मध्ये नगरसेवक व प्रसिद्ध उद्योजक मनोज राय यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक ज्ञानेंद्र चतुर्वेदी, सचिव राकेश कुमार मिश्रा, बलभद्र उपाध्याय तसेच मंडळाचे सर्व सदस्य, विद्यार्थी वर्ग आदी प्रतिष्ठित नागरिक झंडा वंदन के लिए घर के बच्चों के साथ में हमने झंडा वंदन किया और हमारे कल्याण के सभी रहवासियों को आज़ादी की नई सारी बहुत सारी शुभकामनाएँ. सभी भाषियों को शुभकामनाएँ. आज स्वतंत्रता दिवस है, मनाया गया. मनोज राय जी हमारे चीफ गेस्ट के रूप में बुलाया गया था. उन्होंने हमारे विद्यार्थियों के लिए काफ़ी चीज़ें बोली हैं, प्रस्तावित की हैं, जो भी यूनिफॉर्म वगैरह और जो किताब कापियाँ और इस तरह का काफ़ी उन्होंने सहयोग देने के लिए बोला है तथा समय समय पर उनका हमें सहयोग मिलता भी रहा है. समय समय पर सहयोग मिलता रहा है और आने वाले समय में भी वो सहयोग करते रहेंगे. आज के शुभ अवसर पर सभी भारतवासियों के लिए 15 अगस्त की शुभकामनाएँ. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतिनिधी दीपक बागुल सह आधार न्यूज कल्याण. सप्तश्रोगी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कैलासवासी गजानन हिरू पाटील मराठी मीडियम इंग्लिश प्राथमिक विद्या मंदिर व शेवंताबाई गजानन पाटील माध्यमिक विद्यालय तसेच कैलासवासी गजानन हिरू पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अटाळी या शाळा व महाविद्यालयाच्या प्रांगणात 15 ऑगस्ट 73वा स्वतंत्र दिन सोहळा उत्साहात पार पडला. प्रतिनिधी सुभाष शेंगे सह आधार न्यूज कल्याण. अमळनेर येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढत ध्वजारोहण केले व पवित्रांचा संस्कार स्नेहाच्या बंधनात बांधणारा रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहणाला विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ मंडळी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी समाधान मैराळे सह आधार न्यूज जळगाव. नायगाव तालुक्यात सर्व शाळा व शासकीय कार्यालयामध्ये भारतीय स्वतंत्र दिन साजरा करण्यात आला. छोटे छोटे बालक उल्हासाने स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यासाठी पहाटे 5 पासूनच चिमुकल्या तसेच मुलं मुली शाळेत हजर झाली. ढोल ताशाच्या गजरात भारत माता की जय असे नारे देत गावागावातील मुख्य रस्त्याने प्रभात फेऱ्या काढण्यात आल्या. सर्व शासकीय कार्यालयात ध्वज फडकविण्यात आले. प्रतिनिधी बालाजी शेवाळे सह आधार न्यूज नांदेड. निगनूर तालुक्यातील उमरखेड येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महर्षी दयानंद सरस्वती विद्यालय निगनूर, जिल्हा परिषद मराठी शाळा व ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आले. महर्षी दयानंद सरस्वती विद्यालय निगनूर येथे श्री आर बी कवाने मुख्याध्यापक यांनी ध्वजारोहण केले व मान्यवरांनी प्रतिमा पूजन केले. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सौ ललिता बालाजी महाले यांनी ध्वजारोहण केले. प्रतिनिधी मैनोद्दीन सौदागर सह आधार न्यूज उमरखेड. केम परिसरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सेमी इंग्लिश विद्यालयातील विद्यार्थी 15 ऑगस्ट कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी केमचे सरपंच आकाश भोसले, ग्रामपंचायत सदस्य सचिन चितळकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष दशरथ अप्पा तळेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रतिनिधी हर्षवर्धन गाडे सह आधार न्यूज सोलापूर. 15 ऑगस्ट 73वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात फुलसांगवी येथे साजरा करण्यात आला.
जिल्हा परिषद मराठी शाळा, उर्दू शाळा, जिल्हा परिषद मराठी उच्च माध्यमिक शाळा यांनी फुलसांगवी शहरामध्ये प्रभात फेरी काढून 73वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा येथे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विवेक भाऊ पांढरे, राजू मारकवार, तानाजी शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रतिनिधी संजय जाधव सह आधार न्यूज यवतमाळ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदानावर स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट निमित्त उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ऍडव्होकेट आमदार आकाश फुंडकर, माजी आमदार दिलीप कुमार सानंदा, नगर अध्यक्ष अनिताताई डावरे, माजी नगराध्यक्ष अलकाताई सानंदा, माजी आमदार नानाभाऊ कोकरे, तहसीलदार डॉक्टर शीतल रसाळ, नायब तहसीलदार योगेश देशमुख, व्हिडिओ किशोर शिंदे, विठ्ठल लोखंडकर, पुरवठा निरीक्षण अधिकारी विशाल भगत तथा शहरातील प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात शाळेतील मुख्याध्यापक सर, शिक्षिका व सगळ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. ध्वजारोहण झाल्यानंतर पोलीस दल, होमगार्ड तथा NCC कॅडेट दल संचालन करून पोलीस दलाकडून परेड कमांडर खामगाव शहर पोलीस स्टेशनच्या PSI सोलंके संचलनाची जबाबदार पडली. प्रतिनिधी मुबारक खान सह आधार न्यूज खामगाव. औरंगाबाद येथील जायकवाडी धरणातून 10,000 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे गोदावरी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा शासनाने दिलाय. दरम्यान रात्री 10 वाजेपर्यंत 20 दरवाजे उघडण्याची शक्यताही वर्तवण्यात येते. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज औरंगाबाद. तामसा पोलीस ठाण्याचे फौजदार मध्ये यांना जिल्हा परिषद हायस्कूलच्या 40 मुलींनी राखी पौर्णिमेच्या दिवशी पोलीस ठाण्यात जाऊन राख्या बांधल्यात. रक्षाबंधन हा सण एक सामाजिक बांधिलकी जोपासली जावी यासाठी हा अभिनव उपक्रम घेण्यात आला. अर्थात अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे असंच म्हणावं लागेल. नको भाऊला या तुझी साडी सोळी, तूच रावे तुझ्या सुखी घरी, असा संदेश बहिणीने यावेळी दिला. एवढा फोटो काय व्हिडिओ टाकून द्या सर, व्हिडिओ टाकून द्या सर. तामसा पोलीस ठाण्याचे फौजदार मध्ये यांनी प्रथमच पोलीस स्टेशन मध्ये आगळा वेगळा सामाजिक उपक्रम राबविला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावले असून जेव्हा 40 विद्यार्थिनींनी फौजदाराला राख्या बांधल्या तेव्हा हा पहिलाच उपक्रम राबविला गेला. यावेळी तामसा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी, उपनिरीक्षक जगाडे, पोलीस कॉन्स्टेबल आडसुळे, राठोड, जोगदंड, चव्हाण यांच्यासह शाळेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षिका शिक्षक उपस्थित होते. प्रतिनिधी अशोक गायकवाड सह आधार न्यूज हदगाव. घडामोडी अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.